कार्यक्रमामध्ये ऐकायचे आहेत. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रबोधन आपल्याला करायचं आहे, कारण गेल्या वर्षी सारखं उशिरा आम्ही आलो नाही, एक दोन तास अगोदर आलेलो आहे. आणि जास्तीत जास्त आपल्याला प्रबोधन करण्याचा प्रयत्न आपल्याला कोमलताईच्या कार्यक्रमामध्ये करायचा. विशेष मध्ये आमचा कार्यक्रम ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या शहरामध्ये असेल त्या त्या ठिकाणी आम्ही रमाईचं गाणं गातो, कारण माझ्या माता भगिनीने त्या रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि तशा प्रकारे खंबीरपणानं साथ आपल्या पतीला दिली पाहिजे. जिनं शेणाच्या गोऱ्यात आपल्या कोळसा वेचला, घर प्रपंच भागवला आणि उरलेला पैसा जिनं बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला, अशी ती माता रमाई. जिनं दोन लुगड्याचं एक लुगडं केलं, लुगड्याला दांडी लावली, ढिगलाची चोळ्याने दंडाचं लुगडं घातलं आणि बाबासाहेबांचा संसार त्या रमाईनं केला. जगामध्ये एक अशा प्रकारचा जोडा, पत्नी अडाणी आणि नवरा बॅलिस्टर, असा जोडा आपल्याला कुठंच बघायला मिळणार नाही. एका अडाणी पत्नीनं आपल्या नवऱ्याला बॅलिस्टर करून दाखवलं, एवढी ताकद त्या रमाईमध्ये होती. आमचे देखील जोडे आहेत, अगदी जोड्यानं हाणण्यासारखे आमचे जोडे. दररोज दारू पिऊन भांडणं, कोण कोणाला मारतंय तेच कळत नाही. कधी नवरा बायकोला मारत असतो तर कधी बायको नवऱ्याला मारत असते. पण जोडा असा असला पाहिजे, चंद्र सूर्य ताऱ्याला लाजा लावणारा अशा प्रकारचा जोडा रमाई आणि बाबासाहेबांसारखा असला पाहिजे. जिनं खऱ्या अर्थानं कुठल्याच प्रकारचा हट्ट आपल्या पतीजवळ धरला नाही, खंबीरपणानं साथ आपल्या पतीला दिली, अशी ती माता रमाई. बाबासाहेब जर एखाद्या लायब्ररीमध्ये ग्रंथालयामध्ये वाचत बसले असता, पाटाच्या चार जरी वाजल्या तर बाबासाहेब घरी येत नव्हते. बाबासाहेबाच्या हातामध्ये जर एखादं चांगलं पुस्तक मिळालं तर ते पुस्तक संपल्याशिवाय बाबासाहेब घरी येत नव्हते. आणि तोपर्यंत रमाई बाबासाहेबाच्या अगोदर कधीही जेवली नाही. जेवणाचं ताट वाढायचे आणि तिथंच दुलक्या खायचे. पण आज ती रमाई गेली, आमच्या रमाया आजच्या पुढं काटा गेला की खाऊन झोपलेले असतात. मग आम्ही बी काय कोणी नाही, आजच्या पुढं आम्ही येतो म्हणजे काय सुधीत येतो काय, लिजिम खेळतच घरला येतो. तसा वाट बघण्याजोगा नवरा असला पाहिजे. मी कार्यक्रमामध्ये सांगत असतो की माझ्या माता भगिनींनी रमाई बनलं पाहिजे, पण तुम्ही रमाया कधी बनाल, आम्ही बाबासाहेब बनलं पाहिजे. म्हणून कार्यक्रमामध्ये एक रमाईचं गीत आपल्या समोर सादर करीत आहे, ज्या रमाईनं खऱ्या अर्थानं मी माझ्या माता भगिनींना सांगेल की तुम्हाला डॉक्टर बनता आलं नाही, तुम्हाला वकील बनता आलं नाही, तुम्हाला कलेक्टर बनता आलं नाही, तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही डॉक्टरची आई बनू शकता, वकिलाची आई बनू शकता, कलेक्टरची आई बनू शकता. त्यासाठी आपल्या पोराला शिकवा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पण बाबासाहेबांनी पहिल्यांदा शिक्षण घेतलं. बाजारामध्ये आपल्याला गाईचं, म्हशीचं, जर्सी गाईचं, शेळीचं सगळं दूध मिळेल, पण वाघिणीचं दूध आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपण ऐश्वर्या रॉयचं अनुकरण करू नका, माधुरी दीक्षितचं अनुकरण करू नका. तुम्हाला जर अनुकरण करायचं असेल तर माझ्या माता रमाईचं अनुकरण करा, घरोघरी तुमची पूजा होईल. म्हणून एक रमाईचं गीत, कारण या ठिकाणी आल्यानंतर खरंच आम्हाला आमच्या कोमलताईच्या पार्टीला आनंद झाला, कारण पाठीमागच्या बोर्डवरती सगळ्या महिलांना अधिकार दिलेले आहेत. असं कुठं होत नाही, कारण बाबासाहेबांनी जो अधिकार महिलांना दिलेला आहे, आज शिपायापासून कलेक्टर पर्यंत महिला आहे, याचं एक कारण बाबासाहेब आणि बाबासाहेबांची घटना. मनूच्या कायद्यानं बाया जात होत्या सती, मनूच्या कायद्यानं बाया जात होत्या सती, पण बाबासाहेबाच्या कायद्यानं बाया झाल्या राष्ट्रपती. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. अरे एवढंच नव्हं, साधा चहा विकणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाला आणि रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री झाला. हा बदल केवळ ना केवळ कुणाच्या मुळे ही नाही, फक्त बाबासाहेबांच्या मुळे. म्हणून एक साहेब बाबासाहेब. एक रमाईचं गीत आपल्या समोर सादर करतील सौ कोमलताई करण पाटोळे. पणीने बक्षीस आणले माझ्यासाठी, ते तुम्हाला नाव
तीच सांगणार आहे बरं का. माझं नाव आहे क्लुटिका किशोर लांडगे आणि यांच्या वतीने माझ्यासाठी प्रेमाची अशी भेट आलेली आहे. मनपूर्वक आभार, धन्यवाद. जय भीम. आई रमाईचं नांदणं कसं आहे, कसं आहे ही सांगितलंय सुंदर गोड मधुर पहाडी आवाजामध्ये माझे गुरुवर्य, माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे लाडके गायक आनंददा शिंदे यांनी सांगितले सुंदर अशा आवाजामध्ये. म्हणतात अग नांदण 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 असरमच नांदण
असुर मच नंदन संसारी होत तिपुर चांदना।